शिर्डीमध्ये जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी, कारण आता साई मंदिरामध्ये फुलहार आणि प्रसाद नेण्यासाठी घातलेली बंदी ही आता हटवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षांआधी घातलेली बंदी अजूनही कायम आहे, मात्र साई संस्थानाच्या मान्यतेनंतर ही बंदी हटवण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानानं घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हजारो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले. देवाला अभ्यंग स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आलं. विठुरायाच्या महानैवेद्यामध्ये आमरसाचाही समावेश करण्यात आला. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्याच्या दगडूशेठ गणपती बाप्पाला 11,000 आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधू आंबेवाले यांचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीनं हा नैवेद्य दाखवण्यात आला. ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये आंब्याचं वाटप करण्यात येणार आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं ओझरच्या विघ्नहराला आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टचड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. बाप्पाला रेशमी पोशाख, सोन्याचा हार, चंद्रकोर गंध आणि मुकुट परिधान करून आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनीही गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं श्री सिद्धिविनायक चरणी आंब्याची आरास करण्यात आली. मोठ्या संख्येनं यावेळेस भाविकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाशीतील एपीएमसी फळबाजारामध्ये आंबे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून 15,000 तर कर्नाटक राज्यातून 40,000 जास्त आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या. हापूस आंब्याला 500 ते 800 रुपये प्रतिडझन असा दर लावण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यमुनोत्री देवीची पूजा केलेली आहे. यावेळेस त्यांनी पालखी सोहळ्यातही सहभाग घेतला. यमुनोत्रीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृषाव यावेळेस करण्यात आलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे